एन बी मॅक्सवर आपले स्वागत आहे. अपंगत्वावर मात करून यशस्वी झालेल्या अवलियाची शौर्य गाथा पहा एन बी मॅक्सवर. कोलवडे गावचे सुपुत्र ज्यांना 3 वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले गेले, तब्बल 33 देशांची भ्रमणद्वारी केली, आपल्या नशिबी आलेले शारीरिक अपंगत्व बुद्धिमत्तेच्या जोरावर मात करीत एक अपंग व्यक्ती ते आदर्श व्यक्तिमत्व या यशस्वी प्रवासाला आज 70 वर्ष पूर्ण झाली असून 71व्या वर्षात पदार्पण करीत आहे. नाती जाती आणि मातीची जाण असणारा अभ्यासू जिज्ञासू आत्मविश्वासू कर्तव्यगार कर्तव्यनिष्ठ व स्वयंपूर्ण परिपूर्ण व्यक्तिमत्व आदरणीय असे वसंत दामोदर संके यांचा वाढदिवस मनीष संके आणि मित्रमंडळांनी कोलवडे गावात साजरा केला. पहा एक विशेष रिपोर्ट. ज्या माणसांनी आपल्या अपंगत्वावर मात करीत तब्बल 33 देशांची भ्रमणदवारी केली आणि अशा प्रतिभावंत निष्ठावंत जिज्ञासू अभ्यासू अशा ह्या माझ्या गुरूंचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन आपण काहीच वेळानंतर करणार आहोत. त्यानंतर आमच्या सन्मान्य काकूंनाही आम्ही मंचावर घेऊ. तद्वर आज या ठिकाणी ह्या औचित्य तर वाढदिवसाचा आहे परंतु निमित्त मात्र नवरात्रीचं आहे. ह्या पवित्र नवरात्रीच्या अनुषंगाने आलेल्या ह्या सर्व पाहुण्यांचं आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे दिलेलं आहे. मी अध्यक्ष म्हणून गेल्या 15 वर्षापासून ह्या ठिकाणी कार्यरत आहे. ह्या माझ्या अध्यक्षपद हे निमित्त असलं तरी मात्र सर्व सेवक सर्व पदाधिकारी अगदी प्रामाणिकपणे निष्ठेने या ठिकाणी काम करतात. म्हणूनच मात्र ह्या 15 वर्षातलं यशस्वी पदार्पण आपण ह्या ठिकाणी करतो आहोत. ह्या कार्यक्रमाला माझे आणखीन दुसरे साहित्यिक आणि जे मला नियमित माझ्या व्यवसायाकरता मार्गदर्शन करीत असतात असे माझे सन्माननीय गुरु शिरीष नाडकर्णी सर, जे अत्यंत चांगले लेखक आणि साहित्यिक देखील आहेत, त्यांचं मी या कार्यक्रमाला आल्याबद्दल आपल्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तद्वतच आपल्या या ठिकाणी उद्योजक असलेले सन्माननीय पटेलजी ह्या ठिकाणी आले. मी त्यांच्या मंडळाच्या वतीने, खरं तर त्यांना नाचण्याची फार आवड होती पण त्यांनी पुढच्या वर्षी निश्चित ह्या ठिकाणी दरदिवशी यावं आणि उद्याही यावं अशी त्यांना विनंती करतो. आपण आलात आणि अशाच या कार्यक्रमाची शोभा वाढवली ह्या अनुषंगाने मी आपलेही आभार व्यक्त करतो. आपल्या गावाचं सेपरेशन झाल्यानंतर ह्या गावाची आपण वेशीपासून पाहिलं तर जी कायापालट बघतो आहोत आणि हे सर्व प्रांगण सुसज्ज मैदान आणि साधारणतः रोडच्या माध्यमातून जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं गेलं आणि अत्यंत कुठलंही मतभेद भेदभाव न ठेवता ह्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे आपल्या गावचे प्रथम सरपंच प्रथम नागरिक सन्मान्य डॉक्टर सुभाष संके जे लायनचे अध्यक्षही राहिलेले आहेत आणि आताही लायनच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगलं सुसज्ज असं बालोद्यान लहान मुलांसाठी गार्डन आणि एक जॉगर्स पार्कची निर्मिती त्यांच्या माध्यमातून होत आहे. तळमळीने इकडचा पर्यावरण प्रदूषण असो किंवा अगदी वाहतुकीसाठीचा रस्ता असो वाहतूक कोंडी असो सर्व अशा अनेक आपल्या सामाजिक समस्येसंदर्भातलं निवारण करण्यासाठीची त्यांची तळमळ ही अत्यंत तळमळीने ते काम करतायत. त्यांच्यासोबत डॉक्टर सूर्यकांत संघेही असतात. सिटीजन फोरम ही संस्था नेहमीच सामाजिक कार्यामध्ये त्यांचा हातभार असतोय. मी सर्वच काही लेखाजोखा मांडत नाही परंतु आपल्या गावचे सुपुत्र एवढ्या तळमळीने परिसरासाठी काम करतायत त्यांची तळमळ ही अविरित राहो, त्यांना अजून चांगलं सशक्त अशी शक्ती मिळो अशी मातेचरणी प्रार्थना करून आपलंही आभार व्यक्त करतो. ह्या कार्यक्रमाला माझे मित्र ठाणे जिल्हा ब्युरोची IN24 आणि आपल्याला माहित आहे की आपण जरी किती ओरडलो तरी आपला आवाज मात्र ह्या वेशीच्या बाहेर जात नाही. परंतु पत्रकारिता अशी एक गोष्ट आहे की आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ त्यांना म्हणतोच आहोत परंतु हा आधारस्तंभ कानाकोपऱ्यात पोहोचून प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना कानपिचकी देणं किंवा त्यांच्याकडनं काही कामं करून घेणं अशा पद्धतीचं एक चांगलं सामाजिक कार्य पत्रकारितनं घडत असतं आणि असे माझे मित्र पत्रकार सन्मान्य नागनाथ बाबरजी या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आपले मित्र अरविंद बारी हे नागपूरचे उपसरपंच माझे चांगले मित्र आहे, जयकुमारचे चांगले मित्र आहेत. गेल्या सातत्याने अनेक वर्षापासून या ठिकाणी साडी मातेच्या आशीर्वादास्वरूप या ठिकाणी देत असतात. ह्या कार्यक्रमावर ह्या गावावर त्यांचं अत्यंत चांगलं प्रेम आहे आणि ते प्रेम असंच कायम टिकून राहावं अशा अपेक्षेसह आपला आभार व्यक्त करतो. ह्या ठिकाणी
मान्यवरांची संख्या संपलेली आहे. सर्व माझे पदाधिकारी माझे सहकारी या सर्व मित्रांचा आभार व्यक्त करतो. आलेले सर्व आत्या भाऊजी काकू सरपंच महोदयांनी या ठिकाणी भेट दिली त्यांचाही आभार व्यक्त करतो. काही वेळानंतर आपण सन्मान्य वसंत संके सरांचं या ठिकाणी जन्मदिवसाचं अभिष्ट चिंतन करणार आहोत. तोवर पाहुण्यांना घाई असेल त्यांच्यासाठी म्हणून मी रजा घेतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक मार मार ये आए यो हजारो साथ ये मेरी है. अशा आनंदाच्या क्षणी वसंत संके यांनी आपली प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले ते ऐका. योगायोगाने माझा हा 71वा वाढदिवस नवरात्रीच्या उत्सवाच्या दरम्यानच आलेला आहे. या गावावरती माझं नितांत प्रेम आहे. मला आठवतं की बरोबर एक 28-29 वर्षापूर्वी याच गावामध्ये याच मैदानावरती याच ठिकाणी माझा एक फार मोठा सत्कार झाला होता. ज्या वेळेला मी पहिल्यांदा परदेशामध्ये गावाच्या वतीने त्या ठिकाणी सरकारकडनं गेलो होतो तो दिवस होता 1981. त्या सुमाराला इथे मोठा कार्यक्रम झाला होता. यानंतर या गावाबद्दल माझी जी काही आपुलकी प्रेम गावासाठी गावाच्या प्रगतीसाठी गावाच्या विकासासाठी गावाचा एकसंघ होण्यासाठी गाव एकजीव होण्यासाठी मी माझ्यापरीने पराक्रमाचे प्रयत्न केले. परमेश्वर कृपाने मला नोकरी मंत्रालयात होती. मंत्रालयात मी मोठमोठ्या पदावरती काम केलं. शासनाचा मी उपसचिव म्हणून काम करत होतो आणि महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळ या महामंडळाचा या राज्याचा मी पहिला MD होतो. पहिला व्यवस्थापकीय संचालक होतो. त्या माध्यमातून मी अपंगांसाठी जे काही कार्य करता आलं ते माझ्यावरीने केलं. त्या कार्यासाठी सरकारने मला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार दिला. या गावाच्या लोकांच्या मिळालेलं एक प्रकारचं प्रोत्साहन या गावाच्या लोकांच्या मिळालेलं एक प्रेम या प्रेमाने भारावून मी या ठिकाणी आयुष्यभर कार्य करत राहिलो. आणि या ज्या पद्धतीने हा कार्यक्रम या आयोजकांनी आणि नवदुर्गाच्या आपल्या उत्सवाच्या कार्यक्रमात आयोजित केलेला आहे त्यामुळे मी अतिशय भारावून गेलेलो आहे आणि मला त्याचा खूप आनंद वाटतो आहे. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.